श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो पितृपक्ष संपण्याअगोदर कधीही गायला खाऊ घाला या तीन गोष्टी वर्षभर पैसा कधीच कमी पडणार नाही पितृपक्षामध्ये गाय कुत्रा कावळा मुंगी यांच्या स्वरूपामध्ये आपले पित्र हे येत असतात पित्र हे कोणत्या ना कोणत्या जीवाच्या स्वरूपात आपल्यासमोर येत असतात तर आपण त्यांना कधीही उपाशी हे पाठवायचं नाही या पितृपक्षामध्ये अचानक जर तुमच्या घरामध्ये मुंग्या निघाल्या काळ्या मुंग्या अचानक निघाल्या तर तुम्ही त्यांना हुसकवून देऊ नका तर त्या मुंग्याला किंवा साखर देखील टाकू शकता पण त्यांना तुम्ही तसेच हुसकून देऊ नका किंवा तुमच्या दाराशी जर एखादा कुत्रा आला तर त्याला तुम्ही चपाती ही टाकावी तुम्ही त्याला तसेच हकलूनही देऊ नका आपण पहिली चपाती ही गायीसाठी काढून ठेवतो तसेच शेवटची जी चपाती असते ती कुत्र्यासाठी काढून ठेवत असतो पितृपक्षात गायीची सेवा करणे हे खूप महत्वाचे मानले जाते कारण की गायीमध्ये तेहतीस कोटी देव असतात असे देखील म्हणतात आपण या पितृ पक्षामध्ये आपल्याला जेवढी सेवा जमेल तेवढी सेवा ही केली पाहिजे आता प्रत्येक ठिकाणीच गाय भेटणे हे शक्य नाही तर तुम्हाला जिथे गाय मिळेल तिथे तुम्ही ही सेवा करू शकता की जेणेकरून ही सेवा केल्यामुळे तुम्हाला कोणतीच आर्थिक टंचाई ही भासणार नाही व तुम्हाला तुमच्या तुम्हा पित्रांचा आशीर्वाद देखील मिळेल आपल्याला हे काम पितृपक्षामध्ये करायचे आहे मग तुम्ही एखाद्या गोशाळेमध्ये देखील जाऊ शकता तिथे देखील तुम्ही ही सेवा करू शकता तर आपण गोशाळेमध्ये जाऊन गायींना चारा देखील आपण देऊ शकता किंवा एखादे दान देखील करू शकता तर आपल्याला या एक काम करायचे आहे तुम्ही हे काम रोज केले तरी पण चालेल आणि पितृ पक्षामध्ये एखाद्या दिवशी केले तरी पण चालेल तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही हे काम करावे तर आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो तेव्हा जी पहिली चपाती आहे ती आपल्याला गायीसाठी काढून ठेवायची आहे त्या चपातीला थोडेसे वरून तूप लावायचे आहे आणि थोडासा गूळ तुम्ही त्यावरती पसरवायचा आहे मग गूळ फोडून त्या चपातीवरती पसरवायचा आहे तुम्हाला जिथे गाय भेटेल तिथे आपल्याला ही चपाती गायीला खाऊ घालायची आहे त्यामध्ये थोडीशी हळद देखील टाकायची आहे मग तुम्ही अगदी गोशाळेमध्ये गेला तरी पण चालेल पण जिथे पण गायी जमा होतात तुम्हाला माहीत असेल अशा ठिकाणी जाऊन तुम्ही ही चपाती गायीला जरूर घालावी यामुळे आपली आर्थिक टंचाई ही दूर होईल व आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल गाई जर शोधावी लागत असेल तर शोधा पण गायीला ताजीच पोळी घालायची आहे मग तुम्ही शिळी पोळी अजिबात घालू नका आपल्याला गायीला ताजीच चपाती ही घालायची आहे तर तुम्ही म्हणशाल की चपाती घातल्यामुळे नक्की काय होईल तर चपातीला आपण तूप लावत असतो तर तूप हे माता लक्ष्मीला आकर्षित करत असते तसेच हळद देखील माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे ते आर्थिक परिस्थिती सुधारण्यामध्ये आपली मदत करते हा उपाय आठवड्यातून दोनदा केला तरी पण चालेल तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही या पितृपक्षामध्ये हा उपाय आवर्जून करावा ज्यामुळे आपली आर्थिक टंचाई ही पूर्ण प्रमाणामध्ये दूर होईल व आपल्याकडे पैसा यायला सुरुवात होईल पैसा येतोय पण टिकत नाहीये किंवा कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो की जिथे खर्च करण्याची गरज पण नव्हती असा तुमचा पैसा वायफट खर्च होत असेल तर तो देखील थांबेल व घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल तुम्ही हा उपाय जरूर करून बघावा तुम्हाला या पितृपक्षामध्ये जर तुमच्या घराजवळ कावळा आला तर त्याला देखील तुम्ही काहीतरी खायला घालायचे आहे त्याला देखील उपाशी पोटी पाठवायचे नाही तुम्ही एखादे धान्य देखील कावळ्याला घालू शकता पण कावळ्याला तसेच तुम्ही पाठवू नका कावळा जर तुमच्या घराजवळ येत असेल छतावरती येत असेल तर त्याला काहीतरी खायला द्यावे हिरवे मूग असतील तर ते रात्रीचे भिजत घालून ठेवायचे आहे आणि सकाळी तुम्ही ते टाकू शकता तुम्ही पक्ष्यांना ते हिरवे मूग टाकू शकता यामुळे आपले पित्र हे खुश होत असतात व आपला पितृदोष देखील दूर होत असतो तुम्हाला जर वाटत असेल की आपली कामे ही व्यवस्थितरित्या पार पडावी कामामध्ये कोणतीही अडचण किंवा अडथळे येऊ नये तर तुम्ही यासाठी आपल्या घरामध्ये पूर्वजांचा फोटो हा घरात दक्षिण दिशेला लावा तसेच जेव्हाही तुम्ही घराबाहेर जाता किंवा कोणत्याही शुभ कार्यासाठी बाहेर पडता तेव्हा पूर्वजांचा आशीर्वाद घेऊनच मग बाहेर पडावे पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी ब्राह्मण किंवा गरजूंना पितृपक्षाच्या काळात अन्नदान आवश्यक करा आणि त्यांना आदरपूर्वक दान दक्षिणा देऊन निरोप द्यावा ब्राह्मणांना भोजन देताना लक्षात ठेवा की ते पूर्वजांच्या आवडीचे असावे आणि तुम्ही स्वतःही तुमच्या हातानेच हे सर्व बनवावे पितृपक्षात कुत्रा गाय कावळा पक्षी यांना पोळी भाकर तुम्ही जरूर खाऊ घालावी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद